नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्स रिलेटेड एक महत्वाची घडामोडी बघणार आहोत आता हा जो आपला घटक आहे ना तर आपला जो आयात निर्यात धोरण हा जो टॉपिक दिलेला आहे तर त्याच्याशी लिंक होतो त्याच्याशी मी तर जो होतं एक करंट अफेअर्स रिलेटेड काही घडामोडी आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आपला आयात निर्यात धोरण ऑलरेडी कव्हर झालेलं आहे तर त्याच्यानंतर हा जो काही घटक आहे हा करंट अफेअर्स रिलेटेड आहे आणि एकदम महत्वाचा घटक आहे म्हणूनच हा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करतो आहेत हे पूर्ण लेक्चरची पीडीएफ तुम्हाला इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही स्वरूपात मिळणार आहे मिळणार आहे आणि वरून तुम्ही डाउनलोड करू शकतात तर सुरू करूया आजच्या लेक्चरला तर टायटल आहे भारताची विक्रमी चारशे अब्ज डॉलरची निर्यात इथं काही महत्वाच्या गोष्टी एक कोणत्या देशाने केलंय तर हे भारत देशाने केलं विक्रमी म्हणजे काहीतरी पहिल्यांदाच झाले इतिहासात ओके पहिल्यांदाच इतिहासात काहीतरी असं झालेलं असेल कितीची झालेली आहे चारशे अब्ज डॉलर चारशे अब्ज रुपये नाही का म्हणजे आयोग कधी कधी असं कन्फ्यूज करून देतो चारशे अब्ज रुपये तर चारशे अब्ज रुपये नाही तर डॉलर आणि कशामध्ये तर निर्यात मध्ये व्यापारामध्ये नाही ओके व्यापार नाही व्यापारामध्ये व्यापारा नाही तर फक्त निर्यातीमध्ये ओके आयातीमध्ये नाही शब्द लक्षात ठेवा असे हे गोंधळ करून टाकतात तर टायटलवरून हे सगळं आपण डिकोड केलं म्हणजे तुम्हाला समजलं असेल की भारताने पहिल्यांदाच चारशे अब्जर डॉलरची एवढी सामान जे आहे तर ते निर्यात केलेलं आहे निर्यात म्हणजे काय की बाहेरच्या देशांना पाठवणं बाहेरच्या देशांना देणं आणि आयात म्हणजे काय की बाहेरच्या देशात मागवणं तर हा एक बेसिक पॉईंट आहे तुम्ही बघू शकता सरकारने सुद्धा याला खूप एम्पसाइज केलं होतं ओके आणि हे आपल्याला आत्मनिर्भर भारतच आपल्याला हे दिसतं आणि यांना दोन हजार बावीस साठी हे टार्गेट ठेवण्यात आलं होतं आणि हे नऊ दिवस आधीच झालं म्हणजे एकतीस मार्च संपण्या आधीच म्हणजे हे टार्गेट अच्यूव झालेलं होतं नऊ दिवस आधीच अच्यूव्ह झालेलं होतं जर मागच्या वर्षी बघितलं तर ते दोनशे ब्याण्णव बिलियन डॉलर्स होतं आणि यावेळी डायरेक्ट चारशे बिलियन डॉलर पर्यंत गेलेलं आहे आपला एक्सपोर्ट ठीक आहे तर बघूया काय आहे भारताची विक्रमी चारशे अब्ज डॉलरची निर्यात वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नुकतीच आकडेवारी जाहीर केली आहे आणि याच्यातच भारताची निर्यात प्रथमच एका आर्थिक वर्षात चारशे अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडलेला आहे याच्यातील काही महत्वाच्या गोष्टी बघूया आपण ओके okay? तर वीस एकवीस मध्ये हीच उलाढाल जी होती हीच जी निर्यात होती ती दोनशे ब्याण्णव अब्ज डॉलर होती आता माहिती आहे की त्यावेळी कोविड चालू होता म्हणून ही कमी होती तेच जर आपण अठरा एकोणावीस जर बघितलं म्हणजे प्री कोविड जर बघितलं तर त्यावेळी आपली तीनशे तीस चालू होती आणि तो त्यावेळेचा सर्वात उंच म्हणजे उंचांक होता त्यावेळीचा सर्वात मोठं मी विक्रम होतो ओके okay? म्हणजे अठरा एकोणावीसशीच आपल्याला कम्पेअर करावं लागेल कारण की त्यावेळी प्री कोविडचं होतं तर त्यावेळी तीनशे तीस बघवा आणि तीनशे तीस पासून आपण चारशेवर गेलेलो हे काही सोपे अचिव्हमेंट नाही आहे भारतासाठी या कालावधीत भारताची आयात मात्र पाचशे एकोणनव्वद अब्ज इतकी होती मग याच्यावरून तुम्हाला काय कळतं हे जर आपण बघितलं की भारताची निर्यात चारशे आहे आणि आयात किती आहे पाचशे एकोणनव्वद म्हणजे फायव्ह एट नाईन म्हणजे याच्यावरून काय कळतं की भारत आयात जास्त करतो निर्यात कमी करतो समजलं तुम्हाला भारत आयात जास्त करतो आणि निर्यात कमी करतो मग याच्यामुळे काय होतो व्यापार तूट निर्माण होते जे अर्थशास्त्रच्या भाषेत त्याला व्यापार तूट म्हणतात आणि किती आहे वन एट नाईन एवढी आहे म्हणजे काय फाईव्ह एट नाईन मधून चारशे गेले किती उरले वन एट नाईन आलं तुम्हाला हे गणित लक्षात आलं तर, लक्षा तर याच्यामध्ये या मध्ये सगळ्यात चांगली कामगिरी कुठल्या क्षेत्रात बघायला मिळते पेट्रोलियम उत्पादन अभियांत्रिकी रत्ने आणि दागिने रसायने तुम्ही म्हणाल पेट्रोल तर आपण आयात करतो आपण त्याच्यात कस चांगली कामगिरी करू शकतो जे त्याच्यात कसं निर्यात करू शकतो बघा याचं एक रहस्य दळलेलं आहे बघा भारत जे आहे ना क्रूड ऑइल मागवतो बरं का क्रूड ऑइल मागवतो भारत जे ना विदेशात क्रूड ऑइल मागवतो म्हणजे त्याला म्हणतात कच्चे तेल आणि या कच्चे तेलाला रिफाईन केलं जातं याच्या रिफायनरी असतात आपला ओ एन रिफायनरी आहे रिलायन्सची रिफायनरी आहे बाकीच्या रिफायनरीज आहेत भारतामध्ये खूप चांगल्या प्रमाणात रिफायनरीज आहे पण इथून जे पेट्रोल रिफाईन होतो ना तिथून आपल्याला मिळतो पेट्रोल मिळतो डिझेल मिळतो केरोसिन मिळतं म्हणजे खूप काही अशा म्हणजे पेट्रोलपासून ना म्हणजे दोनशे ते तीनशे उत्पादनं भेटतात या क्रूड ऑइल पासून खूप काही म्हणजे लिपस्टिक सारखं म्हणजे मुलींसाठी जे असतात ना कॉस्मेटिक मटेरियल तर ते खूप मोठ्या प्रमाणात या प्लास्टिक मटेरियल म्हणजे या पेट्रोलियम क्रूड पेट्रोलियम पासून बनतं असे जे काही पेट्रोलियम पदार्थ आहेत ना ते पेट्रोलियम पदार्थ भारत यांना एक्सपोर्ट करतो हे सगळे पेट्रोलियम इथं कच्चे तेल म्हटलेली इथं आपण काय म्हटले पेट्रोलियम उत्पादने मग याच्यामध्ये खूप काही उत्पादने आपण श्रीलंकेला करतो बांगलादेशला करतो आता पाकिस्तानशी आपलं वैर आहे म्हणून आपण पाकिस्तानला करत नाही तर याच्यात आपलं खूप मोठी ग्रोथ दिसली असती भूटानला करतो म्यानमारला करतो आणि खूप काही असे देश आहेत की म्हणजे युरोपला सुद्धा आपण खूप काही पेट्रोलियम उत्पादने जे आहे तर ते एक्सपोर्ट करतो इंजिनिअरिंग गुड्स येतात रत्ने आणि दागिने बघा याच्यात जे ना आपण काय करतो की रत्ने जे ना म्हणजे आपण काय करतो बाहेरून गोल्ड मागवतो बरं का गोल्डमध्ये आपण सगळ्यात जास्त आयात करतो परंतु त्याच्यावर प्रोसेस करून त्याच्या आपण दागिने बनवतो ओके बाहेरून आपण डायमंड मागवतो त्याचे आपण रत्न बनवतो आणि हे एक्सपोर्ट करतो आणि रसायने आपण काय करतो बाहेरून वेगवेगळी रसायने मागवतो आपण रसायन पण जास्त मागवतो आणि त्याचं वेगळं केमिकल तयार करतो आणि ते केमिकल पुन्हा एक्सपोर्ट करतो आपण आलं तुमच्या लक्षात गेल्या वर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात अभियांत्रिकी वस्तू इंजिनिअरिंग गुडची निर्यात जवळपास पन्नास टक्क्यांनी वाढलेली आहे आणि यावेळी आपल्याला कृषी निर्यात सुद्धा बघायला मिळते कृषी निर्यात सुद्धा खूप वाढलेली दिसते याच्यामध्ये तांदूळ सागरी उत्पादने गहू मसाले साखर या सर्वांचा समावेश आहे या वर्षी सरकारने जे आहे ना गहू आणि साखरेवर बॅन लावलेलं आहे बरं का लक्षात ठेवा जसं आपल्या महाराष्ट्राला माहित असतं की सरकार मध्ये मध्ये जेव्हा कांद्याचे भाव वाढतात तेव्हा कांद्याच्या निर्यातीवर ते बंदी लावते त्याच पद्धतीने आता गवची भाव वाढतात म्हणून गहूवर निर्बंध लावलेले आहेत साखरवर पण निर्बंध आणि तांदुळावर पण काही निर्बंध लावलेले आहेत एक्सपोर्टसाठी आपण उद्योग निरीक्षकची ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे याच्यामध्ये आपण संपूर्ण तांत्रिक भाग कव्हर करणार आहोत सहा ते दहा मधील सर्व लेक्चर्स रेकॉर्डेड असतील ज्याच्यामुळे तुम्ही कधीही बघू शकतात आणि आपल्या नोट्सचं असं वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रात कोणी मराठी आणि इंग्रजीमध्ये नोट्स देत नाही आहेत ते आपण देतो कारण की खूप सारे विद्यार्थी सायन्स बॅकग्राऊंडचे असल्यामुळे त्यांना इंग्रजी चांगलं समजतो कायदे जे सर्व सोप्या भाषेत समजून सांगितले जाणार आहेत आणि त्याची मराठी प्लस इंग्लिश पीडीएफ सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे आणि प्रॉपर ट्रान्सलेशन नुसतं म्हणजे पाहिजे तर गुगल ट्रान्सलेट पण करू शकतो पण आपण प्रॉपर ट्रान्सलेट करून कायदे देतो आहे वीकली टेस्ट पेपर घेणार येतील तीस ते चाळीस पेक्षा जास्त व्हिडिओ जातील सर्व लेक्चर्स हे ऍपवर होतील ऍपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळून जाणार आहे पंधरा जुलै ही एकदम मॅक्सिमम आहे बरं का याच्या पुढे एकही लेक्चर जाणार नाही याच्या आधीच एंड करण्याचा माझा प्लॅन आहे एंड पर्यंत एंड होऊ शकतो पण आपण पंधरा जुलै हे थे मॅक्सिमम ठेवलं आहे कोर्सची व्हॅलिडिटी सहा महिने असेल एक लेक्चर तुम्ही सहा वेळा बघू शकतात परंतु जे विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील त्यांच्यासाठी ही लिमिट सुद्धा काढण्यात येईल लाईव्ह डाऊट सॉल्व्हिंग सेशन सुद्धा होईल आणि या कोर्सची प्राइस फक्त ट्रिपल नाईन ठेवण्यात आलेली आहे पुढे जाऊया मग याचं महत्व काय ऍक्च्युअली मध्ये बघायला गेलं ना तर हे एकतीस मार्चच्या नऊ दिवस आधीच झालं म्हणजे आपण पहिल्यांदा काहीतरी सरकारने टार्गेट ठेवलं आणि ते पूर्ण केलं आणि परिस्थिती अत्यंत विकुल होती कारण की कोविड नाईन्टीनची महामारी चालू होती रशिया युक्रेन युद्ध चालू होतं आणि या युक्रेनमुळे काय झालं कंटेनरची कमतरता म्हणजे काय की जे माल वाहतूक असतात ना म्हणजे आपण काय बघतो की हे समुद्री मार्ग जास्त कारण की एअरला जास्त फ्यूल लागतं हे जे बघा तुम्ही इथं या इमेजमध्ये दिसताय ना या कंटेनर्स तर हे कंटेनरची अत्यंत कमतरता होती कारण की खूप साऱ्या ट्रेड आहे आहेत त्याच्यावर ब्लॉक लागलेला होता तर या कंटेनरची कमतरता भासत होती त्याच्यानंतर माल वाहतूक जे आहे तर त्याचे भाव वाढलेले होते तुम्ही बघा जे फ्रेट रेट असतो ना म्हणजे फ्रेट रेट असतो ना म्हणजे माल वाहतुकीचा रेट तो सुद्धा जबरदस्त वाढलेला होता तरल अडचणी होत्या त्याच्यानंतर लॉजिस्टिकची प्रॉब्लेम होती पण तरीही एवढे सगळे प्रॉब्लेम असून सुद्धा आपण जे आहे ना तर ते चारशे बिलियन डॉलरचा एक्सपोर्ट केलेला आहे याच्या माध्यमातून आपल्याला असं दिसतं की भारत आता जास्तीत जास्त जागतिक व्यापारात आपला रस घेतो आहे आणि उच्च अभियांत्रिकी निर्यात कपड्यांची निर्यात यावरून असं दिसून येतं की भारत हा प्राथमिक वस्तूंचा आता निर्यातदार राहिलेला नाही भारत आता दुय्यम वस्तूंचा निर्यातदार बनलेला आहे प्राथमिक वस्तू म्हणजे कोणते असतात की ज्या रॉ मटेरियल असतात त्याला प्राथमिक वस्तू असं म्हणतात आणि ज्या प्राथमिक वस्तूंपासून आपण ज्या वस्तू बनवतो त्याला म्हणतात दुय्यम वस्तू म्हणतात सेकंडरी गुड्स असं म्हणतात तर जे प्रायमरी गुड्स असा समजा आपल्याकडे तांदूळ आहेत सिंपल उदाहरण देतो बटाटा बटाटा हा काय प्रायमरी गुड्स आहे पण या बटाटापासून तुम्ही जेव्हा चिप्स बनवता ना तर याला म्हणतात सेकंडरी गुड्स तर भारत आता सेकंडरी मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करतो आहे ठीक आहे म्हणजे नुसतं जगाला स्टील एक्सपोर्ट करण्यापेक्षा स्टील पासून बनलेले पत्रे एक्सपोर्ट करा स्टील पासून बनलेल्या गाड्या एक्सपोर्ट करा स्टील पासून बनलेले सायकले एक्सपोर्ट करा तर याला काय म्हणतात दुय्यम उत्पादने एक्सपोर्ट केल्यावर जास्त फायदा होतो म्हणजे ऊस पाठवण्यापेक्षा साखर पाठवा समजलं तुम्हाला म्हणजे काय की भारत आता दुय्यम वस्तूंचा जास्त मोठा निराधार बनलेला आहे याचा फायदा काय होईल जे आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट करणार आहोत ना बाकीच्या देशांची फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे काय अग्री म्हणजे एक दुसरे देश जेव्हा व्यापार करतात तेव्हा ते ज्या काही वस्तू आयात निर्यात होतात त्यांच्यावर काही टॅक्सेस लावतात जसं भारतात येणार हार्ली डेव्हिडसन बायकोर डायरेक्ट हंड्रेड पर्सेंट टॅक्स आहे टेस्लावर जवळपास साठ टक्के टॅक्स आहे याच्यामुळे काय होतं की ती वस्तू माग होते समजा हार्ली डेव्हिडसनची बाई जर एक लाख रुपयाची असेल ओके तर तिची प्राइस दोन लाख रुपये येणार कारण की त्याच्यावर शंभर टक्के टॅक्स आहे टेस्लाची जी कार आहे त्याच्यावर सिक्स्टी पर्सेंट टॅक्स आहे म्हणजे एक लाखाची म्हणजे कार असेल तर ती एक लाख साठ हजाराला तुम्हाला भेटणार आहे हे कशामुळे या टॅक्समुळे पण हे तुम्ही कमी करून टाकले समजा हा झिरो करून टाकला तर जी युएसएला एक लाखाला भेटते तीच हार्ली डेव्हिसन एक लाखाला भारतात भेटणार आहे म्हणून याच्यासाठी जे ना खूप सारे देश एकमेकांची मुक्त व्यापार करार करतात त्याला म्हणतात फ्री ट्रेड अग्रीमेंट ओके पुढे आपल्याला बघायचंय की अशा कुठल्या वस्तू आहेत की ज्या मोठ्या प्रमाणावर चालक असल्या म्हणजे ज्यांचा आपण सगळ्यात जास्त एक्सपोर्ट केलेले ज्यांचा आपल्याला सगळ्यात जास्त फायदा झाला तर हे अकरा महिन्यात बघितलं तर आपली एकूण जी निर्यात आहे तर ती एकोणपन्नास पॉईंट साठ टक्के वाढलेली आहे ज्याच्यामध्ये बेचाळीस पॉईंट आठ टक्के वाटा होता अभियांत्रिकी वस्तूंचा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा त्याच्यानंतर सत्तावन्न पॉईंट तीन टक्के वाटा होता रत्न आणि दागिन्यांचा आणि पेट्रोलियम उत्पादने जे आपण आधी बघितली तर त्यांचा वाटा सगळ्यात जास्त होता म्हणजे एकशे सत्तेचाळीस टक्के एवढं वाढलेलं आहे परंतु आयात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे बघा यावेळी आपण पाचशे पन्नास अब्ज डॉलरची आयात केलेली आहे आणि या आयातीमध्ये सगळ्यात जास्त क्रूड ऑइल जे अरब देशांकडून मागवतो कोळसा सोने इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि रसायने तुम्ही म्हणाल रसायने इथं पण आहे इथं पण आहे बघा म्हणजे सिम्पली आहे आता एच टू ओ असेल ओके भारताने भारतात एच टू ओ बनवत असेल पण एच पण कुठून तरी आयात करावं लागणार आहे ओ पण कुठून तरी आयात करावं लागणार आहे तर ओ भारत आयात करतो एच पण आयात करतो आणि त्याचा एच टू ओ बनून भारत हा विकतो म्हणजे फक्त एक्झाम्पल दिलं असं काही करत नाही भारत पण तुम्हाला एक्झाम्पल दिलं की वेगवेगळे केमिकल तो मागवतो आणि त्या केमिकलवर प्रोसेस करून एक वेगळं केमिकल करतो आणि ते जे आहे एक्सपोर्ट करतो म्हणून तुम्हाला दोन्ही बाजूला म्हणजे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट मध्ये रसायने हा जो आहे ना हा फॅक्टर दिसणार आहे ओके मग तुम्ही कन्फ्युज नाही आला पाहिजे की इथं पण कसं काय इथं पण रसायनिकच काय ठीक आहे कच्चे तेल आणि कोळश्याच्या किमती खूप वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे आपला यावेळी एकशे चात्तर अब्ज डॉलरची एवढी व्यापार तूट झालेली आहे आयात बिल आपलं वाढत आहे दिवसेंदिवस ठीक आहे पुढे जाऊया भारताने निर्यातीवर का भर दिला पाहिजे बघा भारताने निर्यातीवर का भर दिला पाहिजे कारण की निर्यातमुळे काय होतं रोजगार वाढ होते उत्पन्न वाढ होते आणि मागणी आधारित ग्रोथ होते म्हणजे त्याला म्हणतात डिमांड लेड ग्रोथ डिमांड लेड ग्रोथ म्हणजे समजा आता खूप सारे विद्यार्थ्यांनी मला डिमांड केली बरं का एक तुम्हाला सिंपल विद्यार्थी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला डिमांड केली की सर उद्योग निरीक्षकची बॅस सुरू करा आता मी काय केलं उत्तर विद्यार्थ्यांचे रिक्वेस्ट ठेवू दिले आणि मग सुरू केलं मग मी तुमच्याकडनं काहीतरी फी चार्ज केली समजा ट्रिपल नाईन फी चार्ज केली मी तुमच्याकडून तर याच्यामुळे काय झालं अर्थव्यवस्थेला गती मिळाली म्हणजे काय डिमांड लेड हे सुरू केलं मग या निर्यातीमुळे काय होतं डिमांड लेड इकॉनॉमी वाढते त्याच्यानंतर निर्यात आणि आर्थिक वाढ आपल्याला बघायला मिळते जी निर्यात आपल्याला एकोणावीसशे एक्क्याण्णव पूर्वी तीन पॉईंट पाच टक्क्याचा दर होता तर तोच आज आपल्याला सहा टक्क्यांपेक्षा जास्त जी डी पी वाढीचा दर याच्यामुळे दिसतो ओके आणि याच्यानंतर भारताची ना क्रेडिट रेटिंग एजन्सी म्हणजेच काय क्रेडिट तुम्ही बघितलं असेल तुमचा सिव्हिल स्कोर असतो बघा जसं आपलं क्रेडिट कार्ड घ्यायचं असेल तर तुमचा स्कोर चांगला लागतो त्याच पद्धतीने जर भारताला बाकीच्या देशांकडनं कर्ज कर घ्यायचं असेल किंवा बाकीच्या देशांना भारतात इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर भारताची क्रेडिट रेटिंग जी आहे ना तर ती चांगली पाहिजे मग अशी जेव्हा एक्सपोर्ट होता ना तेव्हा आपली क्रेडिट रेटिंग वाढत असते मग जे पतमानांकन असतात हे वाढतात आणि त्याच्यामुळे भारताला कमी व्याजदरात जास्तीत जास्त कर्ज भेटण्यास मदत होते आता बघा आता तुम्ही श्रीलंकेला कर्ज देणार का नाही कारण की श्रीलंका एक दुप्टी इकॉनॉमी दिसते पाकिस्तानला कर्ज देणार का नाही तेच जर युएसएने कर्ज मागितलं तर युएसएला सगळे देतील का एकदम स्टेबल इकॉनॉमी एकदम मिलिटरी पावर आहे म्हणजे त्यांचं अस्तित्व मिटू शकत नाही समजलं तुम्हाला मग त्याच पद्धतीने की भारताचं जर अस्तित्व चांगलं असेल भारताची निर्यात चांगली असेल तर त्याच्या माध्यमातून भारताची क्रेडिट रेटिंग वाढेल आणि त्याच्यामुळे भारताला बाकीच्या देशातून सुद्धा कर्ज सुलभता येईल परंतु या निर्यातीसमोर भारताचे काही आव्हान आहेत ते काय आव्हान आहे की भारत जो सध्या आहे ना तर तो देशांतर्गत उपभोग आधारित मॉडेलवर लक्ष देतो म्हणजे काय की आपल्या देशात सगळ्यात जास्त टीचं उत्पादन होतं चायचं उत्पादन होतं तू काय होतो की का आपल्या देशातच म्हणजे सदाशिव पेटवाले जे एवढेच टीचं कन्झम्शन करून घेता ना की बाहेर उरतच नाही ते एक्सपोर्ट करायला म्हणजे काय की भारत उपभोग आधारित जास्त गोष्टींवर लक्ष देतो जसं गहू आहे ओके गहू आहे तांदूळ आहे किंवा कृषी उत्पन्न आहे आपल्या तर आपण काय करतो हे आपल्या गरजांसाठीच पिकवतो हो आणि आपल्या गरजांसाठीच ते स्टॉक करून ठेवतो जर त्याला निर्यात केलं तर तर भारताची निर्यात आणखी वाढू शकते म्हणजे अशी खूप काही उत्पादनं आहेत आपल्या भारत देशात की जर त्यांचा आपण उपभोग आधारित त्यांचं मॉडेलवर लक्ष न करता बाहेरच्या देशांत सुद्धा आपण विकण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फायदा होईल त्याच्यानंतर दर्दही उत्पन्नात कमी वाढ होत आहे वस्तू आणि सेवांच्या वापरावर मर्यादा येतात त्याच्यामुळे कोविड नाईन्टीनचा प्रभाव आपल्याला माहिती आहे ग्लोबल चेन व्हॅल्यू सप्लाय डिस्कनेक्ट करणे भारताने जे आहे ना खूप सारे अग्रीमेंट आहे जसं आर आहे म्हणजे रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप हा एक, एक पंधरा ते सोळा देशांचा एक करार होता मुक्त व्यापार करार त्याच्यातून माघार घेतलेली कारण की त्याच्यामध्ये चीनचं इन्व्हॉल्वमेंट होतो परंतु असे जे खूप काही वेगवेगळे करार असतात ना तर त्याच्यामध्ये भारताने पाठिंबा म्हणजे भारताने सहभागी झाला पाहिजे जेणेकरून भारत जास्तीत जास्त जे आहे तर ते व्यापार वाढू शकणार आहे भारताचा पूर्वे आणि अग्नेकडील जे देश आहेत ना त्यांच्याशी कमी व्यापार आहे म्हणजे त्यांना म्हणतात आशियान कंट्री म्हणतात त्यांना ओके जसं चीन चीनला आपण कन्सिडर नाही करत चीन पण कर, आशियन देश आहे परंतु चीनला पण वेगळं कन्सिडर करतो जसं व्हिएतनाम आहे लाओस आहे कंबोडिया आहे जपान आहे फिलिपिन्स आहे तर हे सारे जे म्यानमार आहे सिंगापूर आहे असे जे काही देश आहेत ना त्यांना आपण पूर्व आणि अग्निकडील देश म्हणतो तर त्या देशांची आपला व्यापार आहे तर तो फार कमी आहे त्याच्यानंतर भारतात पायाभूत सुविधा व्यवस्थित नाही म्हणजे ज्या जास्तीत जास्त हायवे पाहिजे रेल्वे कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि धोरणांची स्पष्टता पाहिजे आहे पुढे आता भारताने ना एक नवीन टार्गेट ठेवलं याच्यावर प्रश्न येऊ शकतो बरं का एक सिंपल लाईनचा की भारताने कधीपर्यंत एक कोटी डॉलरचं ओके वन ट्रिलियन डॉलर इथं लक्षात ठेवा वन ट्रिलियन डॉलरचं एक्सपोर्टचं टार्गेट ठेवलं कोणत्या सेक्टरमध्ये सेवा सेक्टरमध्ये लक्षात ठेवा इथं सेवा सेक्टरचं म्हणजे सर्व्हिस सेक्टरचं इथं म्हटलेलं आहे पियुष गोयल जे आपले भारताचे सध्याचे वाणिज्य मंत्री आहेत तर त्यांनी अशी घोषणा केलेली आहे की दोन हजार तीस पर्यंत भारताला जे आहे ना एक ट्रिलियन एक्सपोर्ट इकोनॉमी बनवायची कुठल्या सेक्टरमध्ये तर सर्व्हिस सेक्टरमध्ये म्हणजे आयटी हे जे मी टीचिंग करतोय तर हे पण सर्व्हिस सेक्टरमध्ये चाल सध्या भारतात दोन कोटीहून अधिक लोक या व्यवसायात गुंतलेले आहेत आणि भारताच्या एकूण निर्यातीत जर वाटा पाहिला तर चाळीस टक्के दिसतो आणि असं सेक्टर आहे ना जिथं आपण सरप्लसमध्ये जिथं अधिशेषमध्ये आहेत ओके एटी नाईन अब्ज आपला अधिशेषमध्ये अधिशेष म्हणजे काय म्हणजे समजा की आपण बघितलं की जर समजा आपली निर्यात चारशे आहे आणि आयात आपली पाचशे आहे तर आपलं काय झालं हंड्रेडचं डेफिसिट झालं ना परंतु जर आपण सर्व्हिस सेक्टरच्या बाबतीत बघितलं ना तर सर्व्हिस सेक्टरच्या बाबतीत हे अधिशेष आहे म्हणजे काय की आपण कमी सर्व्हिस आयात करतो परंतु आपण जगाला सर्वात जास्त सर्व्हिस निर्यात देतो याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा आपल्या आय टी इंडस्ट्रीज आहे टीसीएस इन्फोसिस अशा कंपन्यांचा आहे आणि याच्यामध्ये सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक सुद्धा आपल्याला बघायला मिळते जसं बायजूस अन अकॅडमी किंवा खूप सारे एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे खूप सारे ऍप बेस्ड प्लॅटफॉर्म आहेत ओके तर हे काय आहे तर यांना सर्व्हिस सेक्टरमध्ये आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये तुम्हाला तुम्ही बघितलं असेल सर्वात जास्त सध्या येत आहे कोरोनाच्या काळात हे असं सेक्टर होतं म्हणजे काय उत्पादन क्षेत्र बंद पडलं परंतु वर्क फ्रॉम होमची लवचिकता दाखवल्यामुळे हे सेक्टर जे आहे ना चर तर चाललं म्हणूनच कामगार मंत्रालयाने जे आहे ना वर्क फ्रॉम होमला आता औपचारिक रूप दिलेलं आहे पियुष गोल यांनी पुढं असंही म्हटलं की आधी आपल्या इकॉनॉमीला असेंबल इकॉनॉमी म्हटलं जायचं म्हणजे काय की आपल्या देशात तुम्ही बघा खूप सारे चायनीज स्मार्टफोन तुम्ही वापरतात परंतु तरी त्यांच्यावर लिहिलेलं असतं मेड इन इंडिया हे कसं काय होतं ते काय करतात खूप सारे पार्ट जस बॅटरी इम्पोर्ट करून टाकले दुसरीकडनं चिप्स इम्पोर्ट केली कवर इम्पोर्ट केलं आणि काय करायचे भारतात एकत्र करायचे म्हणजे काय खूप सारे पार्ट आणायचे म्हणजे ऑटोमोबईलमध्ये सुद्धा असंच होतं आपण इंजिन बाहेरून आणतो बाकीच्या वस्तू बाहेरून आणतो फक्त इथं असेंबल करतो आधी आपल्या देशाला असेंबल इकॉनॉमी म्हणून ओळखलं जातं परंतु आता आपली इकॉनॉमी ज्ञान आधारित बनत आहे कारण की आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये वाढवतो ओके आपण जे टी सी एस इन्फोसिस बाकीच्या गोष्टी तयार करतो तुम्ही बघितलं असेल खूप सारे ऍप्लिकेशन्स येतात हे वेगवेगळे आयडियाज असतात तर या आयडियाजमुळे का होतं देश जे आहे ना तर तो ज्ञान आधारित इकॉनॉमीकडे वळलेला आहे असेंबल इकॉनॉमीपेक्षा पेक्षा ठीक आहे तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करंट रिलेटेड जो टॉपिक आहे ना तर तो कवर केलेला आहे आई होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर तो लाईक शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत